नमस्कार, रेशमा किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना पौष्टिक अशी मकान्याची खीर कशी बनवायची, उपवासासाठी आता श्रावण महिना चालूच होतो आहे, तर उपवासासाठी ते आपण बनवणार आहोत. तर नक्की बनवून पहा, रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, अशाच रेसिपी पाहत राहा. तर इथे मखाने घेतलेले आहेत मी एक मोठी वाटी भरून, तर ही मखाने छान असे कुरकुरीत आहेत, आपल्याला तरीही ते परतून घ्यायचे आहेत छान असे भाजून, एकदम कुरकुरीत असे आपण मुरमुरे खातो ना तसे असे क्रिस्पी असे झाले पाहिजेत. तर हे पहा, इथे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. इथे मी एक वाटी भरून पूर्ण साखर घेतलेली नाही, तर इथे पाववाटी कमी आहे साखरेला. इथे काजूने बदाम घेतलेले आहेत अख्खे, ते आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे आहेत. इथे घेतलेले वेलची घेतलेले आणि केशरचे थोडे दाणे घेतलेले आहेत. इथे आपण हे दुधामध्ये वापरायचे, आपल्याला इथे लागणार आहे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर ते आपण थोडं आटवून घ्यायचं आहे. 1/2 लिटर दूध तयार करायचं आहे त्याचं. हे पहा, इथे मी दूध आटवून घेतलेलं आहे आणि हे चालूच आहे गॅसवरती. 1 लिटर दूध घेतलं होतं तर ते मी आटवून घेतलेलं आहे थोडा वेळ. इथे मी कढई घेतलेले, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तूप वापरायचं आहे. तूप छान असं मेल्ट होऊन द्यायचं आहे. तूप छान वितळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक काजू आणि बदामचे कापड छान असे इथे परतून घ्यायचं आपल्याला. थोडा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचे तुपावरती. इकडे काजू बदाम आपले परतून होत आहे, तर तेवढ्या वेळात आपल्याला इकडे वेलायची आणि हे केशर ह्याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला दुधामध्ये. इथे मी काजू बदाम काढून घेऊन इथे मकाने घेतलेले, मकाने आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे, झटपट हलवायचे आणि मंद गॅसवरतीच करायचे, बारीक गॅसवरती छान असे तुपावरती आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे ते मकाने. आणि मुले असे खायला नाही किरकिर करतात, त्यामुळे आपण ही अशी मखाण्याची खीर करून मुलांना देऊ शकतो. हे पहा, आता हे मखाणे आपले तयार आहे. असे थोडेसे आपल्याला आता चुरचुरीत असे झाले तयार की आपल्याला हे काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे आपल्याला मखाणे. थंड झाले ना की मिक्सरमध्ये जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचे. ते पहा, मखाणे थंड झालेले आहेत. आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मखाणे आहेत ना ते बाजूला काढून ठेवायचे गार्निशिंगसाठी. हे पहा, आणि हे मखाणे मी आता मिक्सरमध्ये जाडसर पावडर करते. हे पहा, इथे मी जाडसर अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. आता इथे या दुधामध्ये आपल्याला साखर घालायची. तुम्ही जेवढं गोड खात असाल तेवढं तुम्ही साखर वापरू शकता. इथे मी इथे जेवढी घेतली तेवढी साखर याच्यामध्ये वापरलेले. साधारण 5 चमचे मी साखर घेतली होती. इकडे 2 मिनिटं थांबशिव. इथे मी 5 चमचे साखर घेतली होती, तर इथे मी मिक्स करून घेतलेले. आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला ते थोडंसं गॅस मी मोठा करून घेतला आहे, जेणेकरून साखर त्याच्यामध्ये विरघळावी, मेल्ट होईल झटपट. ते हे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे आहे ना आपल्याला मखाण्याचा चुरा करून घेतलेला आपण मिक्सरमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आता मी गॅस आहे तो पूर्ण बारीक केलेला आहे. हे मिक्स करायचं आहे छान आपल्याला. हे पण
थोड़े उकळे काढायचे आता ह्याला आपल्याला। आता इथे मी काजू बदाम जे तुपावरती आपण परतून घेतले होते ते घातले, बारीक करून घेतले होते मी चिरून। आता हे आपल्याला गॅस बंद करून पूर्ण थंड करून घ्यायची आणि खायला घ्यायची। खूप छान लागते, अप्रतिम अशी त्याची चव येते। खूप छान अशी चव असते तिची, नक्की करून पहा। इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे, ते पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे। बघा कशी दाटसर झालेली आहे। आणि दूध आपण आटवून घेतले ना, छान अशी रबडी आपण कशी करतो तशी तिची टेस्ट येते खाताना। सेम टू सेम ही बासुंदी वणी लागते, नक्की उपवासाला श्रावण महिना चालू होणार तर नक्की करून पहा। बघा दाटसर अशी बासुंदी आपली तयार आहे, थंड अशी झालेली आहे। पूर्ण अशी थंड करायची आणि मगच खायला द्यायची, खूप छान लागते। पहा आता हे मखाने आपण जे घेतले तर ह्याच्यामध्ये आपल्याला सोडायचे पहा। आणि ह्याच्यावरती आपल्याला हे काजूचे काप सोडायचे। नक्की करून पहा अशी रेसिपी, खूप छान लागते, अप्रतिम अशी होते खायला। लहान मुलंही खातात आवडीने। असे आपण करून दिले की बासुंदी समजून खूप त्यांना हवे तर असे अख्खे मखाने नका टाकून देऊ, असे अख्खे मखाने त्यांना हवे तर नका टाकून देऊ। तुम्ही अशीच जरी रबडी बनवून दिलीत त्यांना बासुंदी खूप छान लागते त्यांना। आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा। अशाच रेसिपी पाहत राहा, खात राहा, खुश राहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।